हॅलो स्टुडंट्स आत्ता जस्ट बारावीचे एक्झाम झालेले आहेत काही मुलांचे रिझल्ट पण लागलेले आहेत आणि पॅरेंट्सना आता आपल्या मुलांना कम्प्युटर सायन्स फील्डमध्ये करिअर करण्यासाठी पाठवायचं आहे इंजिनियरिंगला किंवा बी सी एला बी सी एसला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे तर या कोर्समध्ये या सेशनमध्ये आपण बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणजेच बी सी एसबद्दल डिस्कस करणार आहोत तर बी सी एस हा तीन वर्षाचा कोर्स आहे तर त्याबद्दल आपण कम्प्लीट या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग बघूयात आपण बी एस सी कम्प्युटर सायन्सबद्दल सगळंच तर कोर्स इंट्रोडक्शनमध्ये बी एस सी कम्प्युटर सायन्स बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणजेच याला शॉर्टकटमध्ये बी सी एस पण म्हणलं जातं हा कोर्स तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे आणि अंडर द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण एक सेशन बनवलं होतं बी सी ए बी बी ए सी एसाठी त्याची लिंक तुम्हाला इथं दिसत असेल बी बी ए सी ए हा कोर्स कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीच्या अंडर येते हा कोर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंडर येतो बी सी एस हा कोर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर येतो तर या कोर्सचा सिलेबसमध्ये कम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट तर आहेतच प्लस यासोबत मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे तीन इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत आणि या सब्जेक्ट्समुळेच तुमचं कम्प्युटर प्रोग्रामिंग जास्त इफेक्टिव्ह होतं किंवा जास्त तुमच्या मॅथमॅटिकल ॲबिलिटीज लॉजिकल स्किल्स या सब्जेक्ट्समुळे इम्प्रूव्ह होतात आणि बी सी ए आणि बी सी एस यामधला जर डिफरन्सबद्दल बोलायचं झालं तर बी सी एसमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स हे जास्त डीपमध्ये शिकवलेले आहेत बी सी ए सी बी सी एला किंवा बी बी एस सी एमध्ये तुम्हाला फक्त स्टॅटिस्टिक्स एक सब्जेक्ट आणि बिझनेस मॅथेमॅटिक्स एक सब्जेक्ट एवढेच दोन सब्जेक्ट आहेत तुम्हाला दुसरे इलेक्ट्रॉनिक्स किंवा डीप मॅथेमॅटिक्स जास्त नाही आहे तर तुम्ही अकरावी बारावी जर तुम्हाला मॅथेमॅटिक्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणजेच बी सी एस कोर्सला ॲडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही इट कवर्स फंडामेंटल आस्पेक्ट्स ऑफ कंप्यु कम्प्युटिंग सायन्स अँड डेव्हलप द रिक्विझिट प्रोफेशनल स्किल्स अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटीज युझिंग कम्प्युटिंग सायन्सेस कम्प्युटिंग सायन्समध्ये मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टॅटिस्टिक्स या गोष्टी येतात हे लक्षात ठेवा प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह काय जसं बी बी एस सी याला प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह होतं इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल क्रिएट करायचं होतं तेच प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणजे बी सी एस हा पण प्रोफेशनल कोर्सच आहे तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे बी सी एस केल्यानंतर पण तुम्हाला आय टीमध्ये जॉब मिळणार आहेत पण त्याच मुलांना मिळणार आहेत ज्यांनी बी सी एस करत असताना व्यवस्थित प्रोग्रामिंग सब्जेक्टचा अभ्यास केला आहे मॅथमॅटिक्सचे ॲप्लिकेशन्स नक्की प्रोग्रामिंगमध्ये काय आहे ते त्यांचं लर्निंग प्रॉपर झालं आहे प्रोजेक्ट्स बनवले आहेत आणि खूप सारे इन्साइट्स तुम्हाला त्या सब्जेक्ट्समधनं मिळाले तुम्ही लर्निंग केलं आहे आणि तुम्ही तेवढे कॅपेबल झालात तर तुम्हाला आय टीमध्ये लगेच बी सी एस नंतर करिअर स्टार्ट करायचे चान्सेस आहेत खूप मुलांना बी सी एसमध्ये थर्ड इयरला असताना जॉब लागतात कारण त्यांनी तेवढा त्याचा अभ्यास केलेला असतो तर प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह तेच आहे तुम्ही आयदर आय टीमध्ये करिअर स्टार्ट करू शकता किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस देखील स्टार्ट करू शकता हे पण करिअर ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये आहे प्रोग्राम स्ट्रक्चर काय आहे तर बी बी एस सी ए सारखंच आहे प्रोग्राम इज ऑफ थ्री इयर सिक्स सेमिस्टर फुल टाईम डिग्री कोर्स फुल टाईमचा आहे पार्ट टाईम तुम्हाला किंवा बाहेरून बी सी एस करायचं आहे तर ते करता येणार नाही आणि याच्यामध्ये पण क्रेडिटच असणार आहेत मार्क्स नसणार आहेत क्रेडिट बेस्ड हा सिलेबस आहे कोर्स इलिजिबिलिटी काय तर इथं कंपल्सरी टेन प्लस टूमध्ये म्हणजे अकरावी आणि बारावीमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट कंपल्सरी लागणार आहे म्हणजे हे अंडरलाईन लक्षात ठेवा आणि इथं तुम्हाला मिनिमम पासिंग क्रायटेरिया म्हणजे बारावीची मार्क्स मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट पाहिजे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फाईव्ह पर्सेंटचं कन्सेशन मिळणार तुम्हाला फोर्टी पर्सेंटमध्ये चा म्हणजे पर्यंत मार्क्स जरी असतील तरी तुम्हाला ॲडमिशन बी सी एसला घेता येणार पण हा इलिजिबिलिटी क्राइटेरिया झाला खूप मुलांना सिक्स्टी मार्क्स फिफ्टी फाय फिफ्टी फाय प्लस मार्क्स असून देखील कॉलेजेसला बी सी एसला ॲडमिशन मिळत नाही कारण मेरिट हाय लागतं मुलांना बारावीच्या मार्क्सवरतीच काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतात काही कॉलेजेसमध्ये बी सी एससाठी स्पेशल एंट्रन्स असतात तर त्या कॉलेजवाईज वेगवेगळ्या असतात सेंटरलाईज कुठलीच ॲडमिशन प्रोसेस इथे होत नाही प्रत्येक कॉलेजला वेगळी एंट्रन्स असते जर तुम्हाला बी सी एसला ॲडमिशन घ्यायचं तर ती प्रोसेस प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला वेगळी बघावी लागेल मेरिट वाईजच ॲडमिशन होणार फोर्टी फाईव्ह पर्सेंट हा जस्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यानंतर तुम्हाला अकरावी बारावीला मॅथ्स पाहिजे पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन तुम्हाला जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल आणि डिप्लोमा कंप्युटर सायन्समधला असेल तर तुम्हाला बी सी एस हे करता येईल म्हणजे दहावीनंतर तुम्ही बी सी डिप्लोमा केलेला असेल आणि डिप्लोमा तुमचा जर कंप्युटर सायन्समधला असेल तर तुम्हाला किंवा ई एन टी सी डिप्लोमा जरी असेल तरी तुम्हाला बी सी एसला ॲडमिशन घेता येतं हे लक्षात ठेवा म्हणजे अकरावी बारावी फक्त मॅथ्स कं कंपल्सरी आहे किंवा दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला बी सी एसला ॲडमिशन घेता येईल तर ही सेकंड कंडिशन आहे फीज म्हणजे खूप पॅरेंट्सचा प्रॉब्लेम असतो फीजचा इंजिनिअरिंगला जायचं आहे पण इंजिनिअरिंगची फीज, फीज खूप जास्त वाटते पण आपल्या मुलाला मुलीला कम्प्युटर सायन्समध्येच पाठवायचं आहे त्यांच्यासाठी बी सी एस हा बेस्ट ऑप्शन आहे बी सी एसची अप्रॉक्सिमेट जर फीज ॲव्हरेज फीज जर सगळ्या कॉलेजेसची जर आपण काढली तर अप्रॉक्सिमेट फिफ्टी थाउजंड फीज तुम्हाला बी सी एसला एका वर्षासाठी पे करावी लागते जी इंजिनिअरिंगच्या कंपॅरिझनमध्ये वन थर्ड आहे म्हणजे इंजिनिअरिंगला एका वर्षाला जवळपास दीड लाख रुपये फीज आहे आणि इंजिनिअरिंग हे चार वर्षाचं असतं बी सी एस हा तीन वर्षाचा कोर्स आहे तीन वर्षामध्ये तुमची बॅचलर डिग्री होते त्यानंतर तुम्हाला पुढे एम सी एस करायचं असेल तर पण करू करू शकता किंवा एम सी ए करायचं असेल तरी तुम्ही करू शकता कमी खर्चामध्ये तुम्ही इझिली आय टीमध्ये करिअर करू शकता बी सी एस तुम्हाला किंवा बी सी एचं जरी एक्झाम्पल घेतलं आपण तरी बी सी एला ॲव्हरेज फीज ही फिफ्टी थाउजंड रुपीज आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला अॅकॅडमिक खर्च येणार नाही त्यानंतर आपण सिलेबसबद्दल जर डिस्कस केलं तर प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला काही प्रोग्रामिंग सब्जेक्ट आणि मॅथमॅटिक्स जसं आपण सुरुवातीला बघितलं मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे असणारच आहेत तर फर्स्ट इयरला फर्स्ट सेमेस्टरमध्ये सी प्रोग्रामिंग बेसिक सी प्रोग्रामिंग डी बी एम एस मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला ग्राफ थिअरी लिनियरऑलजिवरा मॅट्रिक्स या पद्धतीचे असे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत त्यानंतर स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्सचे पार्ट वन पार्ट टू आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट वन पार्ट टू आणि या सगळ्या सब्जेक्टवरती बेस्ड प्रॅक्टिकल्स असणार आहेत सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंग फर्स्ट सेमेस्टरला तुम्हाला बेसिक सी प्रोग्रामिंग झालेलं असेल सेकंड सेमिस्टरला तुम्हाला ॲडव्हान्स सी प्रोग्रामिंग आहे त्यानंतर डीबीएमएस फर्स्ट सेमेस्टरला झालं सेकंड सेमिस्टरला आर एस रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट आहे म्हणजे प्रत्येक सेमेस्टर फर्स्ट इयरला दोन फर्स्ट सेमिस्टरमध्ये दोन प्र प्रोग्रामिंग सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला दोन प्रोग्रामिंग सब्जेक्ट प्लस मॅथ्स वन मॅथ्स टू ई इलेक्ट्रॉनिक्स वन इलेक्ट्रॉनिक्स टू स्टॅटिस्टिक्स वन स्टॅटिस्टिक्स टू हे सब्जेक्ट असणारच आहेत आणि प्लस त्याचे प्रॅक्टिकल्स असतील सेकंड इयरला जर बघितलं आपण तर सेकंड इयरला तुम्हाला डेटा स्ट्रक्चर वन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मॅथ्स वन मॅथ्स टू स्टार्ट्स वन स्टार्ट्स टू ई वन ई टू आणि त्याची लॅबोरेटरी प्लस इथे एक ई व्ही एस एन्व्हायरमेंटल सायन्स आणि कम्युनिकेशन लँग्वेज इंग्लिश हा एक सब्जेक्ट इथं ॲड झालेला आहे फोर्थ सेमिस्टरला सेकंड इयर सेकंड सेमिस्टर म्हणजेच फोर्थ सेमेस्टर डेटा स्ट्रक्चर ॲडव्हान्स पार्ट डेटा स्ट्रक्चर टू म्हणतो आपण त्याला त्यानंतर सेकंड कम्प्युटर सब्जेक्ट आहे कम्प्युटर नेटवर्किंग मॅथ्स वन मॅथ्स टू ई वन ई टू आणि तुम्हाला एन्व्हायरमेंटल सायन्स कम्प्युटर लॅबोरेटरी आणि लँग्वेज कम्युनिकेशन म्हणजेच इंग्लिश आणि थर्ड इयरमध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट हे कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये मॅथ्स वगैरे कुठलंच नाही आहे ऑपरेटिंग सिस्टीम वन कम्प्युटर नेटवर्किंग टू वेब टेक्नॉलॉजीज फाउंडेशन ऑफ डेटा सायन्स डेटा सायन्सची जी फील्ड आता सध्या जास्त बूममध्ये डेटा सायन्स डेटा अॅनालिटिक्समध्ये करिअर करायचं असं मुलं बोलतात पण त्यासाठी जे काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत मुलांना बेसिक प्रोग्रामिंग यायला पाहिजे पायथॉन यायला पाहिजे स्टॅटिस्टिकच्या कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे तर या सगळ्या प्रिरिक्विजिट जे आहेत डेटा सायन्सच्या त्या सगळ्या प्री रिक्विजिट फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये क्लिअर होतात आणि मुलांना डेटा सायन्स फाउंडेशन आणि पुढे नेक्स्ट सेमिस्टरला म्हणजे टी वायच्या लास्ट सेमिस्टरमध्ये डेटा अॅनालिटिक्स पण एक सब्जेक्ट आहे फिफ्थ सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोर्स जावा पण आहे टी सी एस म्हणजेच थिअरॉटिकल कम्प्युटर सायन्स हा इंजिनिअरिंगमध्ये पण आहे तुम्हाला इथे पण हा मिळणारच आहे त्यानंतर पायथॉन प्लस प्रॅक्टिकल या सब सगळ्या सब्जेक्टचे असणारच आहेत आणि लास्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम टू सॉफ्टवेअर टेस्टिंग त्यानंतर वेब टेक्नॉलॉजी पार्ट टू डेटा अॅनालिटिक्स जसं मी म्हणालो ॲडव्हान्स्ड जावा कंपायलर कन्स्ट्रक्शन सॉफ्टवेअर टेस्टिंग टूल्स आणि प्रॅक्टिकल्स आहेत या कोर्समध्ये जर तुम्ही थर्ड इयरचा सिलेबस जर बघितला तर हा थर्ड इयरचा सिलेबस हा तुम्ही मॅक्झिमम सिलेबस कम्पेअर करू शकता इंजिनिअरिंगच्या सिलेबसबरोबर सिलेबस, सिलेबस वाईज जर बघितला आपण बी सी एचा सिलेबस आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस तर टफ कॉम्पिटिशन सिलेबसमधले आहे असं सांगता येईल आपल्याला कारण जे सब्जेक्ट्स इंजिनिअरिंगमध्ये आहेत त्याच सब्जेक्टची स्टडी थोडीशी कमी असेल पण त्याच सब्जेक्टचा थोडासा इन्सेन्स तुम्हाला इथं बघायला मिळेल प्रोग्रामिंग लँग्वेजेस सी आहे डी बी एम एस आहे आर डी बी एम एस आहे वेब टेक्नॉलॉजीमधले जावा स्क्रिप्ट एच टी एम एल सी एस एस हे सगळे सब्जेक्ट आहेत प्लस थेरॉटिकल कम्प्युटर सायन्स इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे डेटा सायन्सला लागणारं पायथॉन आर प्रोग्रामिंग लँग्वेज या बी सी एसमध्ये आहेत बी सी एस हा एक खूप बेस्ट इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स डिझाईन केलेला आहे जो करून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आय टीमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत खूप मुलांचे थर्ड इयरला असतानाच प्लेसमेंट होतात कारण सिलेबसच तेवढा इफेक्टिव्ह आहे जर फक्त मुलांचा अभ्यास चांगला असेल फर्स्ट इयरपासून व्यवस्थित त्यांनी म्हणजे बारावीनंतर बारावीला खूप अभ्यास केला आहे थोडंसं फर्स्ट इयर आहे बी सी एसचं थोडंसं रिलॅक्स करू असं म्हणून जर बी सी एसचा अभ्यास करायला सुरुवात केली तर मे बी तुम्हाला बी सी एसमधनं काही आउटपुट मिळणार नाही पण जर तुम्ही बी सी एस हा कोर्स व्यवस्थित फर्स्ट इयरपासूनच जे फाउंडेशन आहे सी प्रोग्रॅमिंग सगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं फाउंडेशन आहे जर तिथूनच तुम्ही प्रॉपर सुरुवात केली तर तुम्हाला थर्ड इयरला असतानाच कॅम्पस सिलेक्शन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला कॅम्पस सिलेक्शन मिळून जाईल बेस्ट कोर्स आहे प्रोफेशनल कोर्सेस आहेत कंपॅरेटिव्हली फीज कमी आहे तीन वर्षामध्ये तुम्हाला आय टीमध्ये करिअर करता येईल किंवा बी सी नंतर तुम्हाला एम सी एम सी एचचे पण ऑप्शन्स ओपन असणार आहेत तर या कोर्सबद्दल अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल काही डाऊट्स असतील तर साईडलाच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्यावरती तुमच्या क्वेरीज काय असतील ते विचारू शकता तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट मेरिट्स जे काही आहेत तुम्हाला आम्ही ते व्हॉट्सअप नंबरवरतीच तुमच्या सगळे सेंड करू शकतो तर काही डाऊट्स असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा ऑल द बेस्ट भेटूयात आपण